बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. अघोषित भारनियम, अनियमित वीज पुरवठा याने डांग सोंदाने परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. पिकांना पाण्याची नितांत गरज असताना ग्रामीण भागात अनियमित वीज पुरवठा डांग सोंदाने उपकेंद्रातून वारंवार होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी संजय सोनवणे यांच्या नेतृत्वात डांग सोंदाने उपकेंद्राला टाळे ठोकले. वारंवार अर्ज फाटे करून देखील महावितरणाच्या कारभारात कुठलीच सुसूटीतपणा येत नसून दिवसागणित विविध समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शांततेच्या मार्गाने आपली समस्या सुटणार नसल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने येथील पंचक्रोशीतील संतप्त शेतकऱ्यांनी दुपारी वीज उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना डांबून टाळे ठोकले. याआधी या सर्व शेतकऱ्यांनी सोमवारीच वीज वितरणचे कार्यकारी अधिकारी सतीश बोंडे यांची भेट घेऊन संदर्भीय आशयाचे निवेदन त्यांना दिले होते. त्यानुसार त्यांनी गुरुवारपर्यंत आपल्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. परंतु गुरुवार गेल्यानंतरही आज शुक्रवार रोजी महावितरणाच्या कथनी आणि करणी याच्यात तफावत आढळून आल्याने व वीज समस्येवर कुठली काम होत नसल्याने दिसून आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी हे टाळाठोको आंदोलन केले. या दरम्यान गुन्हा अंगावर घेऊ पण उभ्या पिकाला मरताना बघणे आता असह्य झाल्याने आम्हाला हा पवित्रा घेणे महावितरणने भाग पाडले असे यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी बोलून दाखवले. बघूयात. बंधाणे गावातील ग्रामस्थ डांगसोंदाने सबस्टेशनवर सर्व एकत्र येऊन सबस्टेशन बंद करत आहेत. तर तसे डांगसोंदाने वासीय पण इथं आहेत. तर आम्हाला दोन दोन तास दिवसातून दोन तास दोन वेळे लाईट देतात. चार तास लाईट देऊन आमची शेतीचे कुठलंही पाणी पिकाला पुरेसे असे पाणी मिळत नाही. तर आम्ही सबस्टेशन बंद करून आम्हाला सरकारकडून ती दोन तास पण लाईट नको पाहिजे. तर याच्यावरती कोणीतरी काहीतरी आम्हाला निर्णय द्यावा व खासदार साहेब आमदार साहेबांकडे जाऊन पण आम्हाला त्याचे त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या वर्षापासून आज दोन वर्ष झाले, दोनच तास लाईट मिळून राहिली. तर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे शेतकऱ्यांवर इथं. तर कोणी जर लोकप्रतिनिधी इथं येत नाही किंवा आमचं म्हणणं ऐकून घेत नाही तर आम्हाला आता त्यांनी येऊन इथं आत्महत्या करण्यास प्रोत्साहन केलेलं आहे. तर आम्ही आता इथं आमच्या पद्धतीचं काय करता येईल ते करतो. कुलूप टोकून घेतलाय सबस्टेशनला. डांग सोंदाना सबस्टेशन येथे सर्व शेतकरी आज जमलेले आहेत. त्याचं कारण असं की जवळजवळ गेल्या एक वर्षापासून या डांग सोंदाना सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या कृषी पंप जे वीज पुरवठा होतो तो अतिशय अनियमित होतो. दिवसातून फक्त दोन तास ही लाईट दिली जाते पण त्याच्यातून सुद्धा अनेक वेळा वीज पुरवठा हा खंडित होत असतो. त्याच्यामुळेच शेतकऱ्यांना कुठल्याही पिकांना पुरेसं पाणी देता येत नाही आणि त्याच्यामुळे शेतकरी अतिशय हतबल झाला आहे. त्याच्यामुळे प्रशासनाला जाग येण्यासाठी डांगसोंदाने सबस्टेशनवर सगळे शेतकरी बांधव जमा झाले आहेत आणि त्यांनी या सबस्टेशनला मध्ये कर्मचारी कोंडून बाहेरून कुलूप लावलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी असा निर्णय घेतला आहे की जोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत मिळत नाही तोपर्यंत हे सबस्टेशनचं कुलूप उघडलं जाणार नाही. कारण शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांकडून वीज बिल हे 24 तासाचं वसूल केलं जातं परंतु वीज पुरवठा हा मात्र फक्त दोनच तास दिला जातो आणि शेतकऱ्यांच्या तीव्र अशा भावना आहेत. कुठलाही अधिकारी कुठलाही लोकप्रतिनिधी याची दखल घेत नाही आणि अतिशय अन्याय हा शेतकऱ्यांवर होत आहे. वीज मंडळाकडून अतिशय गलथान कारवार, प्रचंड अधिकारी लोक प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांकडे वीज वसुलीसाठी तगादा लावतो. तसंच ट्रान्सफर जवळ आल्यावर मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी केली जाते पण शेतकरी नाविला जाणे मोठ्या प्रमाणात पैसे देऊन सुद्धा त्यांना वेळेवर वीज मिळत नाही, सुरळीत वीज मिळत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे अतिशय तीव्र भावना आहेत. त्याच्यामुळे आम्ही ग्रामस्थ आणि शेतकरी विनंती करतो की आम्हाला शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा भले 4 तास द्या, 5 तास द्या पण तो अखंडित द्या, सुरळीत द्या अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि जोपर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत या सबस्टेशनचं कुलूप उघडलं जाणार नाही. आणि अधिकाऱ्यांना आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने अल्टिमेट देतो की अजून 2 दिवसात जर वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर सोमवारपासून इथं मोठ्या स्वरूपात तीव्र आंदोलन
किंवा आमरण उपोषणाचा आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने इशारा देत आहोत। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा।